मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये। शेळीपालन व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे किंवा ह्या व्यवसायाची सुरुवात करताना कुठे चुकतो, काय चूक होते, त्याच्यामुळे आपल्याला हा व्यवसाय बंद करावा लागतो किंवा ह्या व्यवसायातून आपल्याला प्रॉफिट होत नाही किंवा यशस्वी होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून मी जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल। तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसाय हा सोपा पण आहे आणि शेळीपालन व्यवसाय हा अवघड पण आहे। शेळीपालन व्यवसाय कोणासाठी सोपा आहे तर व्यवस्थित प्रॉपर नॉलेज अनुभव ज्या माणसाला आहे ह्या शेळ्यांच्या विषयी, तर त्याच्यासाठी हा व्यवसाय खूप सोपा आहे। पण अवघड कोणासाठी, तर प्रॉपर नॉलेज नसणं, अनुभव नसणं, आजार झाल्यानंतर कोणता उपचार करायला पाहिजे, कोणता चारा द्यायला पाहिजे, विक्री कशी करायला पाहिजे, असेच प्रॉपर जर नॉलेज नसेल तर त्याच्यासाठी हा व्यवसाय अवघड आहे। तर मित्रांनो, आपण ह्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस करायला पाहिजे, तर असं नाही की ह्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त तुम्ही शेळ्यांचं नियोजन करून चारा खोराक देऊन शेळ्या तंदुरुस्त करून उपयोग नाही, तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे। म्हणजे काही वेटरनरी डॉक्टर मला फोन करतात, विचारतात की मला ह्या शेळ्यांच्या वगैरे औषध कोणतं द्यायचं, ह्याचं सगळं नॉलेज आहे, मग मी हा व्यवसाय करू शकतो का किंवा ह्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो का? तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही फक्त औषधोपचार देऊन किंवा फक्त संगोपन करून किंवा फक्त विक्री करून ह्याच्यामध्ये यशस्वी होता येत नाही, तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायला पाहिजे। म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपर म्हणजे काय, तर शेळ्यांची जात तुम्ही योग्य निवडणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे। जात योग्य निवडणं म्हणजे काय, तर ऍक्च्युली आपल्याला समजायला पाहिजे की आपण ह्या व्यवसायात जे पैसे इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा रिटर्न आपल्याला कधी भेटायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपल्या वातावरणामध्ये कोणत्या जातीच्या शेळ्यांना जास्त मागणी आहे हे आपण ह्याचा स्टडी करून ह्या व्यवसायात उतरणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये म्हणजे दुसरं म्हणजे काय, शेडवरती पैसे जास्त खर्च न करता शेळ्यावरती आणि चारा खोराकावरती पैसे जास्त इन्व्हेस्टमेंट करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे। काय होतं की आपण जे ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतो, तर ते म्हणजे काय, तर आपल्याला ह्याच्यामधनं लगे रिटर्न पाहिजे। लगे रिटर्न म्हणजे सर्वसाधारण 6 महिने 7 महिन्यानंतर आपल्याला ह्याच्यातून मोबदला व्हायला पाहिजे। म्हणजे आपल्या बँकेचं ईएम आहे किंवा कुणाचे उसने पैसे घेतलेले तर ते द्यायचे असतात। मग त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही मग जी उस्मानाबादी शेळी असू द्या किंवा कोणत्याही जातीची शेळी असू द्या, शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे। शेळ्यांपासून म्हणजे काय, तर दुसऱ्या तिसऱ्या वेताची 3-4 महिन्याची गाभण शेळी घेऊन तुम्ही जर सुरुवात केली, म्हणजे चांगल्या क्वालिटीची, कोणत्याही जातीमध्ये काम करा पण चांगल्या क्वालिटीची शेळी तुमच्याकडे असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे। आता गृहेतदोरे तुम्ही बिटलच्या शाळेत तुमच्याकडे किंवा उस्मानाबादी जातीच्या शाळेत, तर आता आपण गृहेतदोरे उदाहरण घेऊया की तुमच्याकडे उस्मानाबादी जातीच्या शाळेत, तर उस्मानाबादी जातीची शेळी तुम्ही घ्यायला गेला तर बाजारामध्ये त्याचं रेट वेगवेगळा, काही शेळ्यांचा रेट हे 10,000 पासून किंवा 7,000, 8,000, 10,000, 15,000, 20,000 ह्याच्या आसपास ही रेट शेळ्यांचे राहतात। मग आपण काय विचार करतो की एका शेळीची, म्हणजे दोन शेळी येत्या, एका शेळीची किंमत 8,000 आहे 10,000 आहे आणि दुसऱ्या शेळीची किंमत 17,000 आहे, आपण विचार करतोय की यार 17,000 शेळी एवढी महाग घेण्यापेक्षा आपण मग 10,000 शेळी घेऊया, पण त्याची जी किंमत असते त्या शेळीवरती ठरली असते। म्हणजे शेळीचं जे स्ट्रक्चर आहे, लांबी रुंदी उंची पोटाचा आकार आहे चकाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याची किंमत असते। म्हणजे थोडक्यात सांगता येईल की आपण जे शेळ्यांवरती पैसे इन्व्हेस्टमेंट करतो, तर क्वालिटीची तंदुरुस्त शेळी, लांबी रुंदीची शेळी असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि ती शेळी घ्यायला पाहिजे। तर आपण काय करतोय की पैसे जास्त जातात म्हणून आपण कमी पैशाची जी शेळी आहे तर ती शेळी घेतो आणि त्याच्यानंतर काय होतं की त्याची जी पिल्लं होतात तर कमी क्वालिटीची पिल्लं होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला काय होतं की कमी पैशामध्ये विक्री करावं लागते। म्हणजे आपल्याला त्यांचं संगोपन करण्यासाठी आपल्याला त्याचं चारा वगैरे ह्याच्यासाठी पैसे भरपूर जातात पण त्याचा मोबदला मिळत नाही, कारण आपल्याकडे प्राण्याची क्वालिटी ही कमी आहे। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही
कोणत्याही जातीमध्ये काम करत असाल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे तर ते म्हणजे काय, तर प्राण्याची क्वालिटी असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक जातीमध्ये गुणवैशिष्ट वेगळे आहेत, बिठलचं, बोर, शिरोई, सोजत, उस्मानाबादी, तर त्या त्या जातीमध्ये चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या तुमच्याकडे असायला पाहिजे. तर शेळ्या घेऊन जर सुरुवात तुम्ही केली सर्वसाधारण तुम्हाला 1-8 महिन्यानंतर त्याच्यातून इन्कम दिसायला सुरू होतो. पण तुम्ही पाठी घेऊन जर सुरुवात केली तर तुम्हाला 15 महिन्यापासून 20 महिन्यापर्यंत पहिल्यांदा इन्कम यायला टाइम लागत असतो. तर त्यासाठी तुम्ही शेळीपालन व्यवसायाची सुरुवात करताय तर त्यावेळेस तुम्ही विचार करायला पाहिजे की आपल्याला ह्याच्यातून इन्कम कधी पाहिजे. लवकर पाहिजे असेल तर शेळ्या घेऊन सुरुवात करा, आणि उशिरा म्हणजे तुम्ही साईड बिझनेस करताय त्याच्यासोबत जर पाठी घेऊन सुरुवात केली तर मग काही अडचण आहे, उशिरा जर इन्कम आला तर काही अडचण येत नाही, तर त्यावेळेस तुम्ही पाठी घेऊन सुरुवात करू शकता. हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. म्हणजे ब्रीड सिलेक्शन म्हणजे शेळ्यांची निवड करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, शेळ्यांची निवड केल्यानंतर त्याचं चारा खुराक नियोजन हे करणं व्यवस्थित आहे. फक्त एकच गोष्टीवरती फोकस करून चालणार नाही तर चारा खुराकामध्ये जसं की ओल्या चाऱ्यामध्ये मेथी घास आहे, दशरथ घास आहे, तुती, शेवरी, सुबाबळ आहे, स्मार्ट नेपेर, रेड नेपेर, सुपर नेपेर, हादगा आहे, शेवगा आहे, अशा प्रकारची चारा पिकाची लागवड तुम्ही करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि सुक्या चाऱ्यामध्ये जसं की तुरीचं भुसगट आहे, सोयाबीनचं आहे, हरभऱ्याचं आहे, भुईमुगाचं वेल आहे, त्याच्यानंतर कडबा आहे, मुरघास आहे, अशा प्रकारचे घटक तुम्ही सुक्या चाऱ्यामध्ये ऍड करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जी चारा देता तर त्याच्यामध्ये कमीत कमी एक सुका चारा आणि किंवा जास्तीत जास्त तुम्ही सुका चारा सगळ्या वैरणी करू शकता. पण काय होतं की सुका चारा जर तुम्हाला जास्त पैशाने विकत घ्यावा लागत असेल तर त्यावेळेस कमीत कमी एक वैरणी सुक्या चाऱ्याची करणं गरजेचं आहे. आणि 2 टाइम मग तुम्ही ओला चारा करू शकता. मग तुमच्याकडे चारा जर भरपूर असेल तर तुम्ही 3 वैरणी करू शकता किंवा 2 वैरणी करू शकता. तुमच्याकडे चाऱ्याची उपलब्ध कशी आहे त्याच्यानुसार नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे सकस चारा देणं खूप महत्वाचं आहे. खुराक नियोजन विषयी जर बोलायचं झालं तर म्हणजे सगळ्या गोष्टी आपण का बघतोय तर ह्या व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर खुराक नियोजन मध्ये जर सांगता म्हणजे सांगायचं झालं तर खुराक हा रेशन बॅलन्स केलेला असायला पाहिजे. मका, गहू, हरभरा, सोयाबीन, खपरी, सरकी, मिनरल मिक्सचर, मीठ, ह्या सगळ्याच एक रेशन बॅलन्स केलेला खुराक जर तुमच्याकडे असेल तर काय होतं की ज्या शेळीला लागणाऱ्या गोष्टी आहेत किंवा बोकडाला लागणाऱ्या गोष्टी आहेत तर सगळ्या गोष्टी त्याच्यातून मिळतात. आणि त्याच्यानंतर काय होतं की शेळी टायमाला माजा येते, पिल्लाचं वजन वाढ चांगलं होतं, रोगप्रतिकार शक्ती किंवा जी काय लांबी रुंदी उंची वाढणार आहे, वजन वाढणार आहे, तर व्यवस्थित वाढत असतं. तर त्यासाठी रेशन बॅलन्स केलेला खुराक देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार तर शेळीपालन व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही औषध उपचार व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर औषध उपचारामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर टायमाला लसीकरण करा, पावसाळ्यापूर्वी ET+TT वॅक्सिन करा, त्याच्यानंतर 14 दिवसानंतर पुन्हा एकदा बूस्टर डोस द्या. हे पावसाळ्यापूर्वी करायचं लसीकरण. हिवाळ्यामध्ये म्हणजे वर्षातून 2 वेळा आपल्याला FMD HSBQ म्हणजे लाळ्या खुरकतचं लसीकरण करावं लागतं. तर जानेवारी महिन्यामध्ये एकदा आणि सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये एकदा तुम्ही लसीकरण करू शकता वर्षातून 2 वेळा. आणि PPRचं लसीकरण तुम्ही वर्षात म्हणजे 3 वर्षातून एकदा केलं तरी चालतंय. पण आपण काय करायचं, प्रत्येक वर्षी आपण PPRचं लसीकरण करायचं. उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यामध्ये PPRचं लसीकरण करणं खूप गरजेचं आहे. जंतनाशक विषयी जर सांगायचं झालं, मोठ्या शेळ्यांना 3 महिन्यांमधून एकदा जंतनाशक करणं गरजेचं आहे. लहान करडांना प्रत्येक महिन्याला 5-6 महिन्यापर्यंत तुम्ही जंतनाशक करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. जंतनाशक अदलून बदलून द्या. त्याच्यानंतर म्हणजे किरकोळ आजार होतात जसं की सर्दी आहे, ताप आहे, जुलाब आहे, चाऱ्यामधील वातावरणातील बदलामुळे हे आजार होतात. पण ह्याच्यावरती जर आपण औषध वगैरे अँटीबायोटिक आहे, तापावचं औषध आहे, जुलाबाचं औषध हे दिल्यानंतर कव्हर होतं. म्हणजे जंतनाशक आणि लसीकरण हे आजारमध्ये खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर जर तुमच्या झाल्या तर तुमचे हे 90-95% रिस्क कमी होते. त्याच्यानंतर पोट फोगी, सर्दी, जुलाबावरती तुम्ही औषध उपचार तातडीने केलं लगेच त्वरित कव्हर होतात. तर आपण बघितलं औषध उपचार म्हणजे शेळीला काय झालेलं आहे, कोणता आजार झालेला आहे आणि त्याच्यावरती कोणतं औषध द्यायला पाहिजे, किती प्रमाणात द्यायला पाहिजे, कधी द्यायला पाहिजे हे तुम्हाला समजणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर मेडिसिन विषयी आपण माहिती बघितली. त्याच्यानंतर आपण पुढे माहिती बघणार आहे ते म्हणजे तुम्ही चारा, खुराक, मेडिसिन आहे सगळं व्यवस्थित दिलं, प्राणी तंदुरुस्त आहे तुमच्याकडे, पण त्याच्यानंतर तुम्हाला मार्केटिंग करायला येणं खूप म्हणजे खूप
खूप महत्वाचा आहे. सध्या जी आपण कटिंग मध्ये जसे उस्मानाबादी गावराणी ह्या शेळ्यामध्ये काम करतो, ह्या प्राण्याची विक्री बाजारात गेल्यानंतर होते, पण जे ब्रिडिंग मध्ये आपण काम करतो, बिटल, शिरोई, सोजत ह्या जातीमध्ये काम करतो, तर त्यावेळेस तुम्हाला सोशल मीडियाचा युज करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी आपण एक ऍप्लिकेशन लॉन्च करणार आहे पुढील 1-2-3 दिवसांमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला विक्री करता येणार आहे तुमच्याकडचा जो प्राणी आहे, बिटल असू द्या, शिरोई, सोजत वगैरे कोणत्याही जातो, शेळ्या असू द्या, मेंढ्या असू द्या, त्याचा फक्त फोटो काढायचा आणि फोटो त्या ऍप्लिकेशन वरती अपलोड केल्यानंतर पूर्ण भारतामध्ये ते ऍप्लिकेशन आपलं रन काम करत आहे. तर ते पुढील काही दिवसांमध्ये त्याच्याविषयी डीप मध्ये मी व्हिडिओ तयार करणारच आहे. म्हणजे मार्केटिंग हे तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जसं चारा खुराकाचं नियोजन करता, तर मार्केटिंगचं नियोजन व्यवस्थित असेल तर आपल्याला काय होतं की योग्य मोबदला मिळतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामधून फायदा होतो. तर मित्रांनो, शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला लागतंय, तर सगळ्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. चारा खुराक, मेडिसिन, संगोपन ह्या सगळ्या जर गोष्टी, मार्केटिंग ह्या सगळ्या जर गोष्टी व्यवस्थित प्रॉपर असतील तर निश्चित तुम्हाला ह्या व्यवसायातून चांगला फायदा होतोय.